इस्लामी कट्टरवादी गट हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केला. आज शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5,000 रॉकेट्स डागल्याचा हमासने दावा केलाय. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे. पॅलेस्टाईनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचीही बातमी आहे. या आक्रमक हल्ल्यात दुपारपर्यंत इस्रायलमधील एका महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोग्य प्रशासनाने सांगितलंय, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार अनेक पॅलेस्टाईनी कट्टरतावादी गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर युद्धासाठी तयार असल्याचं इस्रायल संरक्षण दलाने घोषित केलंय. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हमासला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. हल्ल्याला उत्तर म्हणून गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतले लोक घर सोडून पळून जाऊ लागल्याची दृश्य आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या हल्ल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी म्हटलंय की ज्यू लोकांच्या सुट्टीच्या दिवशी इस्रायलवर गाझाकडून एकत्रित हल्ला होतोय. हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केला आणि जमिनीवरून घुसखोरी केली ही सामान्य परिस्थिती नाही, पण यात इस्रायलचाच विजय होईल असं गिलॉन यांनी म्हटलंय. इस्रायलमधील बीबीसीचे प्रतिनिधी योलांद नील यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅलेस्टाईनी कट्टरतावादी दक्षिण इस्रायलच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार करताना सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसत आहेत. हमासच्या कट्टरतावाद्यांनी इस्रायलच्या सेडेरोट भागातील घरं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शनिवारी पहाटे इस्रायलवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही हल्ला सुरू झालाय. त्यातील बहुतेक रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आलंय, पण रॉकेट हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आग लागली. दुसरीकडे हमासच्या वरिष्ठ कमांडरने आपण इस्रायलवर हल्ला केला असून सर्व पॅलेस्टिनी लोकांना एकत्र लढण्याचं आवाहन केलंय.